इचलकरंजीतील वेअरहाऊस ओनर सूत व्यापारी आणि दलालांनी संगनमत करून एका सूत व्यापाऱ्याची तब्बल एक कोटी सात लाखाची फसवणूक केली आहे सूत व्यापारी रमेश जाजू यांच्या तक्रारीनुसार अकरा जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय त्यातील चौघे संशयित न्यायालयीन कोठडीत असून एकाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली तर अन्य संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय इचलकरंजीतील कागवाडे मळ्यातील व्यापारी रमेश जाजू यांच्या मालकीची जाजू एंटरप्रायजेस जाजू यान अँड सिंथेटिक्स या नावाच्या फर्म आणि हारिशा यान सिंथेटिक्स ही कंपनी आहे त्यांच्या मालकीची सुताची सहाशे बावीस बाचकी रॉयल वेअरहाऊस आणि गुरुदत्त वेअरहाऊस इथं ठेवली होती या वेअरहाऊसचे मालक पारसमणी सरपाळे यांच्याशी संगनमत करून सूत दलाल हेमंत राठी हिरालाल राठी यांनी परस्पर बोगस बिलं आणि चिठ्ठ्या बनवून ती सुताची बाचकी विकली त्यातून जाजू यांची एक कोटी सात लाखाची फसवणूक झाली याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय संशयितांपैकी हेमंत राठीला न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर गोडाऊन कीपर नितीन नाईक प्रशांत शिंदे व्यापारी उमेश शर्मा यांना न्यायालयीन कोठडी आहे अन्य संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला